चिंचवड पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. याचं कारण असं आहे की अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी या निवडणुकीमध्ये रंगत आणलेली आहे. तीनही उमेदवार तगडे आहेत. महाविकास आघाडीकडून उठ्ठल उर्फ नाना काटे आहेत, तर भाजपकडून अश्विनीताई जगताप आहेत. तर माझ्यासोबत आता अपक्ष उमेदवार राहुलदादा कलाटे आहेत. दादा, कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा, मतदारांचा? खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा रिस्पॉन्स आहे. त्या पद्धतीने मतदार बाहेर देखील पडलेला तुम्हाला आता दिसतोय. महाविकास आघाडीच्या उमेदवार नाना काटेंनी सांगितलं की 2 तारीख लांब नाही आहे आणि आपलीच आहे, तर अश्विनीताईंनी सांगितलं की लाखभराचा आमचा लीड असेल. नाही, तर चिंचवड विधानसभेतली जनता खूप सुज्ञ आहे. तिन्ही उमेदवारांची पात्रता, तिन्ही उमेदवारांचं प्रोफाईल चेक करून त्यांनी त्यांचं मन बनवलेलं आहे, आणि ज्यांनी काय मन बनवलं आहे, कोणाला मत दिलं आहे, हे 2 तारखेला आपल्या सर्वांना कळणारच आहे. आपणही सकाळी म्हणालात की एकतर्फी लढत होणार आहे, एकतर्फी आपला विजय मानतो, कसा काय नेमका, थोडक्यात? निश्चित चिंचवड विधानसभेची जनता ही एकतर्फी विजय माझा करेल ह्याच्यावर माझा विश्वास आहे. कारण की तुम्ही प्रचारात पाहिलं असेल ज्या पद्धतीने जनता माझ्याबरोबर रस्त्यावर उतरत होती, आज सकाळपासून देखील जनता ज्या पद्धतीने मतदानाला बाहेर येते ती निश्चित मला विजय करतील. कारण की ही जनता विरुद्ध नेता, जनता विरुद्ध पक्ष अशी इलेक्शन सुरू आहे. दादा, राजकारण म्हटलं की सगळेच आपला अजेंडा मानतात, विजयाचा सगळ्यांनीच सांगितलं की आमचाच गुलाल उधळला जाणार आहे. तुम्ही कुठले मुद्दे घेऊन या निवडणुकीत उतरलात आणि लोक तुम्हाला मतदान का करतील? या शहरात खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे मुद्दे आहेत, पाण्याचे असेल, टॅक्सचा असेल. ह्या शहरात प्राधिकरणावर हद्दीत राहणारी जी लोकं आहेत, ज्यांच्या जागा महापालिकेकडे हँडओव्हर झाल्या, त्यांची गरज स्वतःच्या नावावर करून देणारा मुद्दा असेल, त्यानंतर शास्ती कर असेल आणि ह्या भागात वाढलेला कर, असे खूप मुद्दे आहेत. आणि लॉ अँड ऑर्डर असे खूप मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांशी मागील 15 वर्षापासून ह्या शहरातले नागरिक झगडा देत आहेत, आणि त्यामुळे ते खूप आशा लावून आहेत की ह्या विधानसभेत किंवा ह्या शहरात बदल घडेल. आणि ही चिंचवड विधानसभेची निवडणूक न पाहता पिंपरी चिंचवड शहराचं भवितव्य ठरवणारी राजकीय ही इलेक्शन असल्यामुळे नागरिकांनी देखील ती त्या पद्धतीने सिरियस घेतली. पिंपळी गुरु म्हणजे लक्ष्मण भाऊ जगतापांच्या गावात आज सकाळी एका मतदार केंद्रावर आपले समर्थक आणि भाजपचे माजी नगरसेवक यांच्यामध्ये गोंधळ झाला, बाचाबाची झाली. तुम्ही गेला होतात तिथे? मी त्या ठिकाणी गेलो होतो. आणि एकदा तुम्ही 2 दिवसापूर्वीचे देखील हे पाहिलं असेल की पैसे वाटताना त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत होते, काही ठिकाणी FIR पण दाखल झाल्या. ते होत त्या ठिकाणी भाजप उमेदवाराच्या स्लिपा देखील आपल्याला दिसत आहेत. तो प्रकार आणि त्यानंतर आता हा प्रकार, हे कुठेतरी पायाखालची वाळू सरकल्यानंतर असे प्रकार घडत आणि ते आपल्याला दिसत आहेत. लीड कितीचा असेल? खूप मोठ्या लीड असेल. तर होते राहुल दादा की खूप मोठा लीड असेल, विजय माझाच आहे. जरी दोन्ही उमेदवाराकडून दावे केलेले जात असले तरी काही मुद्द्यावर मतदार हे माझ्या बाजूने असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.